नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मित्रांनो आज तुम्हाला जी माहिती मी देणार आहे ती माहिती तुम्ही फक्त व्यवस्थित बघा आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे कारण माहिती तुम्हाला अतिशय उपयुक्त मी देणार आहे मित्रांनो सर्व विद्यार्थी मित्रांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे मित्रांनो तर बघा शासनाच्या मित्रांनो एकोणतीस प्रमुख विभागामध्ये सेवा व पदोन्नतीच्या ज्या जागा आहेत मित्रांनो त्या रिक्त असल्याबाबत माहिती समोर आलेली आहे तर एकोणतीस प्रमुख विभागामध्ये मित्रांनो आणि सरळ सेवा व पदोन्नतीच्या ज्या जागा आहेत त्या रिक्त आहेत तर बघूया मित्रांनो किती जागा आहेत काय नाही संपूर्ण डिटेल्स आणि याच्यावरती काय निर्णय होतं काय नाही संपूर्ण माहिती पण मी तुम्हाला देणार आहे फक्त तुम्ही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो श्री रणजित सिंग मोहिते पाटील श्री गोपीचंद पडळकर श्री सदाशिव खोत तर सन्माननीय उपमुख्यमंत्री सन्माननीय उपमुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे मित्रांनो आणि त्याविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे तर बघा उपमुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील का असं श्री रंजित सिंग मोहिते पाटील श्री गोपीचंद पडळकर श्री सदाशिव खोत यांनी विचारलेला आहे आणि बघूया मित्रांनो काय खुलासा करतील यासंबंधित तर बघा मित्रांनो सर्वात अगोदर एक ठीक आहे तर तुम्हाला माहिती समजून घ्यायची मी काय सांगत आहे फक्त तुम्ही माहिती समजून घ्या आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे पुढे बघा मित्रांनो इथे इथे बघा श्री अजित पवार साहेबांनी सांगितलेलं आहे पुढे माहिती ती अतिशय महत्त्वाची आहे सर्वात अगोदर ही माहिती समजून घ्या व्यवस्थित तर बघा मित्रांनो एक ठीक आहे तर यांनी विचारलेलं आहे मित्रांनो तर उपमुख्यमंत्री साहेबांना विचारलेलं आहे आता काय विचारलेलं आहे बघून घ्या शासनाच्या एकोणतीस प्रमुख विभागामध्ये सरळ सेवा व पदोन्नतीच्या मिळून मित्रांनो एकूण दोन लाखाच्या वर जागा रिक्त असल्याची माहिती विशाल पांडुरंग ठाकरे माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला मागितलेल्या माहितीत माहे सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये वा त्या दरम्यान निर्देशनास आले आहे हे खरे आहे का बघितलं मित्रांनो हा एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की दोन लाखतून जास्त जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत का तर सरळ सेवा व पदोन्नतीच्या मिळून ठीक आहे तर दोन लाखतून जास्त जागा रिक्त आहेत का असा पहिला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे सेकंड बघा मित्रांनो नेक्स्ट असल्यास जिल्हा परिषदेमध्ये शेहेचाळीस हजार नऊशे बासष्ट मित्रांनो जिल्हा परिषदांमध्ये शेहेचाळीस हजार नऊशे बासष्ट पदांवरील जागा रिक्त असून राज्यात वर्ग अ च्या दहा हजार पाचशे चौवेचाळीस वर्ग बच्या वीस हजार नऊशे नव्याण्णव वर्ग कच्या एक लाख सत्तावीस हजार सातशे पाच वर्ग डच्या चाळीस हजार नऊशे चौवेचाळीस अशा एकूण दोन लाख एकशे त्र्याण्णव जागा रिक्त असल्याचे निर्देशनास आले आहे हेही खरे आहे का हा बघा दुसरा प्रश्न आहे पुढे बघा तिसरा असल्यास कोरोना नैसर्गिक आपत्ती यामुळे राज्यातील सुशिक्षित तरुण मोठ्या प्रमाणात नोकर भरती करावी अशी मागणी करीत आहे हेही खरे आहे का हा झाला तिसरा प्रश्न चौथा प्रश्न बघा मित्रांनो असल्यास रिक्त पदांमुळे प्रशासनावर ताण पडत असून नागरिकांना मिळणाऱ्या शासकीय सेवा प्रभावित होत आहे परिणामी नागरिकांना सेवा संबंधित कार्यालयात एका कामासाठी किमान दोन आठवडे प्रतीक्षा करावी लागत असल्याचेही निर्देशनास आले आहे हेही खरे आहे काय असल्यास पुढे बघा पाचवा प्रश्न असल्यास उपरोक्त प्रकरणे शासनाने चौकशी करून विविध विभागातील रिक्त पदांवरील भरती प्रक्रिया राबवण्याबाबत कोणती कारवाई केली वा करण्यात या येत आहे पुढे बघा सहावा प्रश्न नसल्यास विलंबाची विलंबाची कारणे काय आहेत तर बघा मित्रांनो सहा प्रश्न विचारले आहेत आता बघा इथे श्री अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे तर, तर उपमुख्यमंत्री साहेबांनी आता काय म्हटलेलं आहे ते बघूया मित्रांनो आपण तर बघू शकता मित्रांनो त्यांनी काय म्हटलेलं आहे एक दोन व तीन तर मित्रांनो एक दोन व तीन हे जे प्रश्न आहेत पहिले हा पहिला प्रश्न हा दुसरा प्रश्न आणि हा तिसरा ठीक आहे तर मित्रांनो हे तिन्ही जे प्रश्न आहेत त्यां त्याच्यावरती बघा त्यांनी काय म्हटलेलं अगोदर तर हे खरे आहे तर मित्रांनो एक दोन व तीन हे खरे आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आता एक दोन तीनमध्ये काय होतं ते खरे आहे म्हणून तर बघा मित्रांनो दोन लाखाच्या वर जागा या रिक्त आहेत पहिला प्रश्नमध्ये म्हणजे हे खरं आहे दोन लाखाच्या वरती पदे जे आहेत सेवा व पदोनिधीच्या मिळून दोन लाखाच्या वर जागा या रिक्त आहेत मित्रांनो ठीक आहे लक्षात आलं पुढे बघा आणि बघा मित्रांनो जिल्हा परिषदेमध्ये किती जागा रिक्त आहेत पुढे वर्ग अ वर्ग ब या वर्ग क वर्ग ड असे संपूर्ण किती म्हणजे जागा किती किती आहेत त्याच्यामध्ये किती किती येणार आहेत इथे बघा शेहेचाळीस हजार नऊशे बासष्ट वीस हजार नऊशे नव्याण्णव दहा हजार पाचशे चौदा हजार संपूर्ण मित्रांनो दोन लाखाच्या वरती जागा या रिक्त आहे हे पण खरं आहे मित्रांनो ठीक आहे अजित पवार साहेबांनी सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे तिसरा प्रश्न पण खरा आहे असं म्हटलेला आहे तर बघा मित्रांनो असल्यास कोरोना नैसर्गिक आपत्ती यामुळे राज्यातील सुशिक्षित तरुण मोठ्या प्रमाणात नोकर भरती करावी अशी मागणी करत आहे हे पण खरं आहे म्हणजे तीन प्रश्न खरा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर बघा मित्रांनो एक दोन व तीन हे खरे आहे माहे डिसेंबर दोन हजार एकोणीस अखेरच्या उपलब्ध आक आकडेवारीनुसार शासकीय आणि जिल्हा परिषद कार्यालयामधील इथे बघा गट अ ब व ड या संवर्गातील अंदाजे दोन लाख एकशे त्र्याण्णव इतकी पदे मित्रांनो रिक्त आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यापैकी मित्रांनो शेहेचाळीस हजार त्यापैकी बघा इथे शेहेचाळीस हजार नऊशे बासष्ट इतकी रिक्त पदे जिल्हा परिषदांमधील असून एक लाख त्रेपन्न हजार दोनशे एकतीस रिक्त पदे शासकीय कार्यालयातील आहेत तर बघा पुढे बघा चौथा जो प्रश्न त्यांनी विचारलेला होता त्याच्यावरती बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे चौथा आणि पाचवा प्रश्नाविषयी त्यांनी हे खरे नाही असं म्हटलेलं आहे ना तर हे चौथा आणि पाचवा प्रश्न काय आहे ते बघूया आपण आपण इथे तर बघा नाही उपलब्ध कर्मचारी संगणक आणि ऑनलाईन कामकाज बैठका इत्यादींच्या आधारे प्रशासकीय कामकाज करण्यात येत नाही पुढे बघा वित्त विभागाच्या दिनांक सोळा पाच दोन हजार अठराच्या शासन निर्णयाण्वे व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णवे शेतकऱ्यांच्या सुविधा पुरवण्यासाठी महत्त्वाच्या सेवेशी निगडीत असलेली रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्यात आलेली आहे तसेच विविध विभागाच्या पदांच्या आवश्यकतेनुसार रिक्तपदे भरण्यास दिनांक नऊ सहा दोन हजार सतराच्या शासन निर्णवे गठीत उपसमितीमार्फत मान्यता देण्यात येत आहे वित्त विभागाच्या दिनांक तीस सात दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयवे प्रशासकीय विभागांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील शंभर टक्के रिक्त पदे भरता यावीत याकरिता वित्त विभागाच्या विविध शासन निर्णवे पदभरती पदभरतीवर घेत घातलेले निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे मित्रांनो बघा ही जी इथे सूट देण्यात आली आहे संपूर्ण पदांविषयी आणि मित्रांनो आणि बघा एकोणतीस प्रमुख विभागामध्ये सरळ सेवा पदोन्नतीचे जागा रिक्त आहेत मित्रांनो आता जागा जागा या जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो तर बघा दोन हजार बावीसमध्ये या जागा भरल्या जातील मित्रांनो आणि खूप मोठ्या प्रमाणे विद्यार्थ्यांना इथे नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे दोन हजार बावीस या वर्षामध्ये तर मित्रांनो या माहितीमध्ये महत्त्वाचा जो पॉईंट होता यांनी जे प्रश्न विचारलेले होते उपमुख्यमंत्री साहेबांना तर त्या प्रश्नांची उत्तरे उपमुख्यमंत्री साहेबांनी याच पत्रामध्ये दिलेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे दोन लाखातून जास्त पदे हे रिक्त आहेत मित्रांनो जिल्हा परिषदामध्ये रिक्त आहेत तर पुढे बघा वर्ग अ चे आहेत वर्ग ब चे आहेत वर्ग क कच्या डच्या असा खूप पदे आहेत मित्रांनो आणि सर्व विद्यार्थ्यांना नोकरी मिळणार आहे दोन हजार बावीसमध्ये तर दोन हजार बावीस हे वर्ष अतिशय उपयुक्त असणार आहे विद्यार्थ्यांसाठी कारण खूप नोकर भरत्या दोन हजार बावीसमध्ये असणार आहेत म्हणजे पोलीस भरतीचा दुसरा टप्पा पण सुरू होणार आहे तसेच एम पी एस सीच्या परीक्षा आहेत खूप परीक्षा दोन हजार बावीसमध्ये या वर्षी होणार आहेत मित्रांनो तर मित्रांनो ही रिक्त पदांसंबंधित ही माहिती होती मित्रांनो रिक्त पदांसंबंधात जी जी अपडेट येते ती तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळते तर ही रिक्त पदांसंबंधित अपडेट होती त्याकरिता आजचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि संपूर्ण माहिती तुम्हाला नीटपणे समजून मी सांगितलेलं आहे की कुठे कुठे किती रिक्त पदे आहेत आणि दोन हजार बावीसमध्ये विद्यार्थ्यांना भरतीसाठी चान्स मिळेल का त्यांना नोकरी मिळेल का त्याविषयी मी अतिशय उपयुक्त माहिती तुम्हाला मी दिलेली आहे मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि ज्या मित्रांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या खाली लाल अक्षरात दिला ला आहे आणि त्या घंटीच्या बेलायकनला पण प्रेस करा ऑल नार ते सिलेक्ट करून घ्या धन्यवाद